नमस्कार, जय महाराष्ट्र सगळ्यांना। आज आपण बनवू आहे शाही पनीर झटकी पट। कसं वाटतं ते मी नक्की सांगा कमेंट बॉक्स मध्ये। आणि तुम्हाला रोज मी एक दिवसात सोडून तुम्हाला एक रेसिपी दाखवत जाईल। खूप लोकांनी मला सांगितलं ताई तुझी रेसिपी खूप छान असते आणि झटकी पट असते, तर आपण आज शाही पनीर बनवूया। ठीक आहे, तर चला किचन मध्ये। हे बघा, हे दोन कांदे, लसूण आणि हे कसुरी मेथी, मिरची आणि टमाटर, काजू, जिरं पावडर, लसूण अद्रकची पेस्ट आणि हे मसाला आपलं। तर आता आपल्याला वाटून घ्यायचं आहे। बघा, सबसे पहिला कांदा वाटून घेऊ। ठीक आहे, कांद्यामध्ये आपल्याला वाटून घेऊ बघा बारीक, आणि त्याच्यामध्ये लसूण अद्रकची पेस्ट टाकूया। ठीक आहे, एक चमच, एक चमच बघा। ठीक आहे, आणि थोडंसं आता ह्याला आपण वाटून घेऊया। कोथिंबीर आहे आणि हे कढीपत्ता, हे भेजामध्ये वाटायचं। आता हे काढून घेऊया। हे बघा, हे आहे काजूचं दूध, कांदा, लसूण आणि कढीपत्ता आणि कोथिंबीर हे वाटून घेतले, आणि हे मिरची आणि टमाटर वाटून घेतले, आणि हे दही आहे, हे कसुरी मेथी, लसूण आणि हे दूध आहे। तर आता आपल्याला शाही पनीर झटकीपट बनवायचं आहे। तो कुणाकुणाला आवडेल त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये लिहावं का नक्की। आता मी खूप मेहनत करते, तुमच्यासाठी खास रेसिपी दाखवते, तर एक लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। ही कृपया करून माझी विनंती आहे सगळ्यांना। तुम्हाला मी आता रोज रेसिपी दाखवत जाईन। ठीक आहे, तर चला चालू करूया। आता आपण तूप टाकत आहे। तुपामध्ये हे आपल्याला जिरा आहे, जिरं टाकूया, चांगलं फुटाय पाहिजे। ठीक आहे, फुटल्याशिवाय काही टाकायचं नाही। ठीक आहे, हे बघा फुटलं आहे। त्याच्यानंतर एक गरम मसाला टाकायचा आहे आपल्याला। ठीक आहे, त्याच्यानंतर थोडासा लसूण, हे लसूण थोडंसं टाकलेलं आहे चेतलेला। ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यानंतर हे लसूण, अद्रक आणि मिरचीची पेस्ट आहे, आणि हिरवा धनिया आणि कढीपत्ता त्याची पेस्ट आहे। आता एक काजूचा आहे, काजूचा पेस्ट, एक काजूचा पेस्ट आहे। काजूचा पेस्ट आहे, ह्याला चांगला आता पकवून घ्यायचा आहे। ठीक आहे, काजू चांगला हे झालेला आहे बघा। आता ह्याच्यामध्ये आपल्याला लसूण, अद्रक, मिरची सगळं टाकलेलं आहे। आता आपल्या फक्त हे टाकायचं, लाल मिरची पावडर टाकायची आहे, हे लाल मिरची पावडर, हळद आहे, त्याच्यानंतर मीठ आहे। आता ह्याला आपण हलवून घेऊया। आपल्याला शाही पनीर बनवायचं आहे, हे बघा। त्याच्यानंतर चांगलं पकवायचं आहे 2 मिनटं। हे
त्याच्यानंतर आपल्याला थोडस दही टाकायचं आहे। जास्त नका टाकू, खट्टा होईल। ठीक आहे, तुम्हाला लागण तेवढं टाका। जर तुम्हाला नसेल टाकायचं तुम्ही नका टाकू। ठीक आहे, जर तुम्हाला नसेल टाकायचं तुम्ही नका टाकू। ठीक आहे, म्हणून मी टमाटर कमी टाकते। आता हे टमाटर ह्याच्यामध्ये मिरची आहे, दोन मिरच्या टाकलेल्या आहेत मी, आणि हे ह्याच्यामध्ये टाकायचं आहे। ठीक आहे, आता ह्याला मस्तपैकी भुजून घ्यायचे, चांगलं तेल सुटस्त। ठीक आहे, आता आपण ह्याला झाकून ठेवूया। ठीक आहे, आता हे बघा मस्तपैकी हा मसाला तेल सोडायला लागलाय, तर ह्याला अजून पकवायचं ह्याला मस्तपैकी। ठीक आहे, हे बघा एकदम आपलं शाही पनीर लय मस्त बरं का। बघा पनीर मी असं कापून फुले हा का। ठीक आहे, आताच नाही टाकायचं, आता आपल्याला धनिया पावडर टाकायचा एक चमचा। हे बघा, धनिया पावडर एक चमचा, जिरा पावडर एक चमचा। ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला गरम मसाला मी बनवला आहे घरी, हे गरम मसाला एक चमच टाकते। हे बघा, त्याच्यानंतर आता आपल्याला हे परत हे ना झाकून ठेवायचं आहे। अजून आपल्याला ह्याला अजून पकवायचे मस्तपैकी तेल सुटुसत एकदम। ठीक आहे, परत झाकायचं आहे एक पाच मिनिटासाठी। आता ही मेथी आहे, सुकी मेथी, याला भाजून घ्यायची थोडीशी। बघा मस्तपैकी पकलेलं आहे एकदम मस्तपैकी एकदम। अजून थोडस जरा पकवून देऊया आपण। ठीक आहे, आणि ह्याला आता आपण हे आहे कस्तुरी मेथी, तर ह्याला मी बारीक हे करून हे घेतले। बघा तर ह्याच्यावर मी टाकते कस्तुरी मेथी। ठीक आहे, भजून घेतली आणि ह्याला मी थोडीशी हे केलेली आहे, तर ह्याला आपण झाकून अजून ठेवायचं। ठीक आहे, वाव मस्त पैकी एकदम मसाला झालेला आहे। हे बघा, हे मसाला मस्त पैकी झालेला आहे। ह्याच्यामध्ये बिलकुल भी पाणी वाटायचं नाही, आता हे दूध आहे, दूध वाटायचं, हे दूध आहे। आता या दुधामध्ये मस्त पैकी पाणी अजिबात नाही वाटायचं, पाणी थोडस अजून होतो या दूध। अजून थोडस झाकून ठेवायचे। हे बघा मस्तपैकी मसाला झालेला आहे तयार, एकदम शाही पनीर। तुम्ही बनवून बघा आणि करून बघा, जसं सांगितलं तसंच। आता आपल्याला हे पनीर आहे, पनीर आता टाकायचं आपल्याला। हे बघा पनीर मी आता का टाकते, कारण की पनीर तुटायला नाही पाहिजे। ठीक आहे, आता आपल्याला एक पाच मिनटं पकवून घ्यायचं आहे। ठीक आहे, हे बघा वाव मस्तपैकी झालेलं आहे शाही पनीर। ठीक आहे, आता याला आपण थोडस झाकून ठेवूया। आणि सगळ्यांना सांगते, जसं बनवलं तसं तुम्ही बनवा, काही सुद्धा त्याच्यामध्ये फरक नाही। आणि तुम्हाला एक सांगायचंय,
माझ्याकडे ना क्रीम नाही, तुम्ही क्रीम भी टाकायला विसरू नका। आता क्रीम टाकायची ह्याच्यावर, आता हे बनलंय, ह्याच्यावर आपल्याला क्रीम टाकायची आहे। तर माझ्याकडे क्रीम नाही, म्हणजे क्रीम म्हणजे दुधावरी साय, त्याला क्रीम म्हणतात। आणि कालच मी तूप बनवलं तर माझ्याकडे क्रीम नाही, तर सध्याला काय हरकत नाही, आपल्या घरीसाठी पाहिजे तर मी बिना क्रमचं खाऊ शकते। जर तुम्हाला क्रीमवाला खायचं असेल, क्रीम टाकून खायचं असेल, तर तुम्ही नक्की त्यात क्रीम टाका, खूप छान लागतं। आणि तुम्हाला अशीच रेसिपी दाखवत जाईन। बघा माझा घामघाम झालाय रेसिपी बनवायचा, तर तुम्ही एक लाईक करायला मागं पुरा विचार करू नका। माझ्या मेहनतीचं फळ मला पाहिजे, फक्त मला एक लाईक करत जावा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बघा किती घामघाम झालाय माझा, तर प्लीज तुम्हाला मी रेसिपी दाखवीन, असं नाही की नाही दाखवणार, तुम्हाला मस्तपैकी झटकी पटवाल दाखवणार। आता तुम्हाला सांगते, पाणी बिलकुल नाही टाकायचं या सब्जीमध्ये, जसे शाही पनीरमध्ये पाणी बिलकुल नाही। काजू टाकल्यात, लसूण अद्रकची पेस्ट, हरा धनिया, अजून गरम मसाला, हे सगळं मी टाकलेलं आहे। तुम्ही सगळं बघा, मी सगळं टाकलेलं आहे, ठीक आहे। आणि काही चुकलं असेल तर माफी असावी। आता बघा 2 मिनिटं सब्जी बघा, हे बघितलं किती मस्त वाटती सब्जी, बघितली ना, एकदम तयार झालेली आहे। तर तुम्ही खायला येऊ शकता माझ्याकडे, ठीक आहे। हे बघा गरम गरम आता एकदम, तुम्ही नान संग बनवून खावा, किंवा तुम्ही चपाती संग खाऊ शकता, चावल संग ती खाऊ शकता, जसं तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही खाऊ शकता, ठीक आहे। तर कसं वाटतं तुम्हाला, कसं नाही नक्की माझ्या कमेंटमध्ये लिहायला विसरू नका। आणि चांगला कमेंट करा, चांगलं हे करा। तुम्हाला आता दुसरी रेसिपी दाखवणार आहे केकची, तर खूप लोकांनी मला सांगितलंय, ताई तू केक बनव केक बनव, तुम्ही नक्की केक बनवणार आहे। केकची रेसिपी मी यशच्या आयडीवर टाकणार आहे, तर सगळ्यांनी, यश सातपुते आयडिया आहे, माझीच आयडिया आहे माझ्या मुलाची, तर त्याला सुद्धा सगळ्यांनी फॉलो करत जावा। त्याच्यावर सुद्धा मी टाकणार आहे, एक दिवस ह्या आयडीवर, एक दिवस त्या आयडीवर। तर सगळ्यांना सांगते, सगळ्यांनी एक 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 लाईक करा। जेवढ्या लोकांनी माझा व्हिडिओ बघितलाय तेवढ्यांना सगळ्यांना सांगणं आहे की माझं, सगळ्यांनी एक 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 लाईक करा, माझ्या मेहनतचं फळ मला द्या, फक्त मला दुसरं काही नको। आई अंबाबाई महाराजने तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करीन। आणि शाही पनीर तुम्हाला कसं वाटते, कसं नाही ते आता आपण काढूया का, काचच्या बॉईलमध्ये। हे बघा हे आपलं काचच आहे, तर ह्याच्यामध्ये काढूया मस्तपैकी आणि सजवूया जरा। तर मेहनतीचं फळ मला नक्की भेटेल मला असं वाटते, कारण खूप लोकांना कळतंय की स्मिताने खूप मेहनत केली आहे सब्जी बनवायसाठी। कम से कम एक तास लागतो सब्जी बनवायला, तर कारण की कसं आहे ती भुजायला लागतं जास्त करून ना, तर त्याच्यासाठी सगळ्यांना सांगते एक तासाची मेहनत माझी वाया घालू नका। तर तुम्हाला 1 सेकंड लागल लाईक करायला, किती 1 सेकंड, एक चुटकी लागल, किती चुटकी है का नाही, तर एका चुटकीमध्ये तुम्ही पटकन लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, ओके। चला आता आपण काढून घेऊया, बघा किती मस्त झालेली आहे शाही पनीर, एकदम यमी यमी। आता आपण ह्याच्यामध्ये काढून घेऊया, ठीक आहे। कसं वाटतं तुम्हाला शाही पनीर, नक्की कमेंटमध्ये लिहायला विसरू नका, ठीक आहे। आणि सगळ्यांना सांगते पुन्हा एकदा, सगळ्यांनी शाही पनीर खायला या माझ्याकडे, ते मस्त बनवलेलं आहे, खुशबू खूप छान येते। तर सगळ्यांनी एन्जॉय करा, माझ्या सांगते मी बनवलं का आणि तुम्ही बनवलं का एकच झालंय, तर प्लीज सगळ्यांनी एक 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 लाईक करा प्लीज। शाही पनीर बनवून दाखवलंय मी तुम्हाला आज, ठीक आहे। असंच तुम्हाला असंच नवीन 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 रेसिपी दाखवत जाईल झटकीपट। बघा माझ्या अंगातनं घाम घाम निघतोय, तर एक लाईक नक्की करा माझ्या मेहनतीला, एक 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 लाईक करा सगळ्यांनी। आणि थँक्यू सो मच, तुम्ही खूप लोकांनी मला चांगल्या कमेंट करता आजकाल, मला खूप छान वाटतं। तर मी सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद बोलते, आणि सगळ्यांना मी पुन्हा एकदा आमंत्रण करत आहे, तुम्हाला सांगते रेसिपी खायला या माझ्याकडे। आणि तुम्ही नक्की बघा, ज्यांनी ज्यांनी बनवली आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका की ताई जशी तू सांगितली तशीच मी बनवली, पण खूप छान बनवली आहे, ठीक आहे। तर सगळ्यांनी थँक्यू सो मच।